नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले सुरू आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं की पैशांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडलेली आहे. हो मित्रांनो, 6व्या क्रमांकावर जान्हवीचं एविक्शन झालेलं आहे आणि 9 लाखाची पैशांची बॅग घेऊन तिने घराचा निरोप घेतलेला आहे. त्याबद्दल रितेश देशमुख सरांनी शेवटी पण तिचं भरभरून कौतुक केलेलं आहे. टास्क क्वीन म्हणून तू घराबाहेर पडली आहेस आणि आत्ता पण तू इथे हार मानली नाहीस. 9 लाखाची बॅग घेऊन जान्हवी 6व्या क्रमांकावर घराबाहेर पडलेली आहे. तिचं एविक्शन झालेलं आहे. जान्हवीने ज्यावेळी बजर वाजवला आणि ती बॅगजवळ गेली, त्याचवेळी रितेश सरांनी ॲनवलप ओपन केलं आणि त्यामध्ये लिटरली जान्हवी किल्लेकरचंच नाव होतं. शेवटचा टास्क पण ती डोकं लावून खेळली आणि जाता जाता 9 लाख रुपये सोबत घेऊन गेली. याबद्दलसुद्धा रितेश देशमुख सरांनी तिला कौतुकाची थाप दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जान्हवी किल्लेकर 6व्या क्रमांकावर घराबाहेर पडलेली आहे. आता घरामध्ये 5 स्पर्धक राहिलेले आहेत. अभिजित सावंत, सूरज चव्हाण, निकी तंबोळी, अंकिता वलावलकर आणि धनंजय दादा. आता मित्रांनो, पुढच्या 5व्या क्रमांकावर कोणता सदस्य घराबाहेर पडेल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मित्रांनो, जान्हवीने हा घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि बिग बॉसच्या अशाच ग्रँड प्रीमियरच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.